हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचा सर्वांचा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. खूप माझ्या फ्रेंड्सनी मला रिक्वेस्ट केला का म्हणा, तू जशी बिर्याणी बनवते ना तशी एकदा करून दाखव. तर मी आज स्पेशल डिश बनवणार आहे, चिकन बिर्याणी. तर बघूया आता कशी करते. तर गाईज, मी आता चिकन बिर्याणी बनवणार आहे. हाफ केजीची चिकन बिर्याणी, हाफ केजी राईस आणि हाफ किलो चिकन. तर त्यासाठी मी पहिले तांदूळ पाण्यामध्ये भिजत घेतले होते 10 मिनिटासाठी. आता ना स्वच्छ मी धुवून घेतले 3 वेळा, 3-4 वेळा कितींदा पण घेतले तरी चालतील. मग आता मी यामध्ये पाणी ऍड करणार आहे. तर जेवढं आपल्याला बॉईल कर 90% हे राईस आता शिजवून घ्यायचं. तर गॅसची फ्लेम लो ठेवते पाणी ऍड करेपर्यंत. तर तेवढं मी टाकलं आहे पाणी, मी एक्स्ट्राच टाकलं आहे कारण की मेन म्हणजे पाण्यावरच आहे. काय पाण्यावर अगं, म्हणजे 90% बॉईल करून घ्यायचे, पण पाणी एक्स्ट्राच ना. तसं मी छलनीमध्ये छलणार आहे ना, छलले ह्यामध्ये मी एक्स्ट्रा वॉटर रिमूव्ह करणार आहे. थोडस हे करते आणि मेन ह्यामध्ये तुम्ही सर्व मसाले टाका. तेजपत्ता, मस्त स्मेल येतो मग राईस ना. अजून राई हा फूल आणि मिरी. ऑनियन नाही टाकायचं का? ऑनियन मी कट करून ठेवला आणि 1 स्पून साजूक तूप गावठी. त्याने मस्त स्मेल येते चिकन, सॉरी राईसला. आणि थोडंसं मीठ टाकते. मीठ मी नंतर पण टाकणार आहे, पण 1 स्पून राईसमध्ये पण टाकते. आणि जर तुम्ही तूप किंवा तेल टाकला ना तर राईस चिपकणार पण नाही एकमेकाला, तो मस्त सुटसुटीत होईल. आता राईस 90% शिजून दे. 90% शिजून दे राईस, 90% शिजून दे. त्यासाठी मी पुढचं प्रिपरेशन करते आणि तुम्हाला दाखवते. आता चिकन बिर्याणीसाठी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. सामान, अदरक लसूण पेस्ट ॲज पर टेस्ट. ऑनियन घेतलेत कट करून. त्यानंतर एक मिरची टाका तुम्ही, असं मस्त वाटतं अशीच कापामध्ये इतना टाका. टोमॅटोची प्युरी, हा चिकन मसाला आणि हा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला तुम्ही कोणता पण यूज करा. आणि मॅरिनेशनसाठी मी दही घेणार आहे, 1 डबे येतं दही. आणि त्यानंतर आपले हळद मसाला असतं ते नॉर्मल. तिला आहे ना, माझी मम्मी आहे ना बाहेर गेली आत्याकडे 2-3 दिवसासाठी. तर किचन सध्या मी हँडल करते ना, म्हणजे मला आवडतं तेच करतो मी. तर मी आता बिर्याणी बनवते, अशी आरामात बनवणार आहे. मी विचार केला करतेस तर ब्लॉग पण शूट करते ना. हे बघा 90% कुक झालंय. तुम्ही मला कसं दाखवू झालंय बघा एकदम. तर आता मी हा काढून घेते, तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. आता मी हा 1/2 किलो थोडं जास्त चिकन आहे, थोडं चिकन घेतलंय. त्यामध्ये 1/2 लिंबू पेलून घेणार आहे मॅरिनेशनसाठी. लिंबू पेलून झाला तर त्यानंतर हळद, त्यानंतर मसाला. आम्ही जरा तिखटच खातो, मग जरा जास्त टाकते. आणि धने पूड, त्यानंतर आता ही दही टाकणार आहे. आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकणार. मिक्स करून घ्या. तर मी अद्रक लसूण पेस्ट टाकायचे विसरलेले, 1 स्पून अद्रक लसूण पेस्ट, हळद मसाला, अद्रक लसूण पेस्ट, दही, लिंबू आणि मीठ चवीनुसार. यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता, बट मी नाही टाकत, मी तो नंतर फोडणीला टाकणार आहे. होऊ शकतं चिकन. आता मी असंच ठेवते 10-15 मिनिटं मुरायला. आता राईस कसा एकदम सुटसुटीत झालेला आहे. हे खडा मसाला आहे ना, जे गरम मसाला असतात ते तुम्ही फोडणीला पण देऊ शकता, बट आहे ना एकदा तुम्ही यामध्ये टाकून बघा, खूप मस्त स्मेल येतं. खूप म्हणजे खूप असं अरोमॅटिक एकदम स्मेल येतं राईस. चिकन मॅरिनेट करायला ठेवून 20 मिनिट झालेलं, तर आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. ऑन करू थोडं आणि त्यामध्ये तुम्ही टोप ठेवू. हा नॉनव्हेजचा सेपरेट आम्ही हा यूज करू. तेल गरम झालेलं आहे तर मी थोड्या ना बरिस्तासाठी कांदा फ्राय करून घेतो. थोडासा थोडीशीच बिर्याणी म्हणून थोडासा घेतो मी.
ऑनियन आहे ना मस्त फ्राय झालं हे बघा कुरकुरीत, तो आता मी काढून घेतोय. मी कांदा वगैरे हे करून घेतलाय, फ्राय करून घेतलाय. आपली बिर्याणीला सुरुवात करायची. बघू शकता कांदा तर लालसर होत चाललं आहे, तर यामध्ये आपण आता अदरक लसूण पेस्ट ऍड करूया. चांगली शिजवून घेऊ टोमॅटोची. त्याची प्युरी ऍड केली, तिला चांगली शिजवून घेते. 5-6 मिनिट मग तुम्हाला दाखवते. पेस्ट कांदा मस्त शिजलेला आणि त्यामध्ये मिरची टाकली मी अशीच. मिरच्या शिजल्याची मस्त चव येतं, पूर्ण अख्खी टाका का म्हणजे ती करून खाणार पण आणि तिखट पण येणार नाही. त्यानंतर मी आता ऍड करणार आहे चिकन बिर्याणी मसाला. बाकीच्या ऑलरेडी सर्व मसाला मी मॅरिनेटलाच ऍड केलेत, म्हणून यामध्ये कोणताच मसाला नाही ऍड केला, फक्त चिकन बिर्याणी मसाला ऍड केला. तर पूर्ण चिकनमध्ये मी हळद मसाला दही लिंबू मीठ सर्व काही ऍड केलं मॅरिनेशनला, आणि मॅरिनेट पण खूप छान झालंय. मग फक्त ॲज इट इज चिकन ह्यामध्ये टाकते आणि शिजवून घेते. ऍड केलं आता शिजवून वाफेवर शिजवून घ्यायचं, त्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं बिकॉज चिकनचं पाणी होतं. आपण लोक पकाते वैसे चिकनचं पकाने. हां ते वगैरे देऊन झालं आणि चिकन आता वाफेवर ठेवलं आहे आणि त्यावर पाणी ठेवलं. चिकन 15 मिनटं शिजवून घ्या, 15 ते 20 मिनटं. मग शिजला ना का नंतर मग आपण बिर्याणीची हे करू लेअर करू. दोनच लेअर करेल, एक चिकनची आणि एक राईसची. पाहू शकता चिकन मस्त शिजलेलं आहे आणि भात पण मगाशीच झालाय माझं. आता मी पटापट बिर्याणीला दम देते. तुपाला मी ना पूर्ण तूप लावून घेतलं, तर मी लेअर करते, दोनच लेअर करते, एक भाताची आणि एक चिकनची. कारण की तर फर्स्ट ऑल मी थोडंसं राईस टाकते झाली. बघा राईस मस्त झालं आहे सूट सुटीत. एक मिनटं म्हणतो थोडंसं मी राईस टाकला आहे घाली. आता हा राईसचा चमच साधा आपण चिकन टाकते. चिकन मस्त झालेलं आहे. चिकन असं नीट स्प्रेड करते. चिकन गरम गरम आहे, आता जस्ट झालं स्प्रेड केलं त्यावर आता पूर्ण राईस टाकते. आणि हा राईस आता मी सर्वांच्या वरच टाकणार आहे. चिकन आणि राईसच्या माझ्या लेअर लावून झाल्या आहेत. आता यावर आहे ना मी हा कांदा मग अशी रोस्ट केलं तो टाकते. त्यानंतर थोडासा फूड कलर, फूड कलर एकदम ऑप्शनल आहे. आणि धनिया, धनिया म्हणजे कोथिंबीर आणि साजूक तूप टाकते थोडा वरून. पहिले मी गॅस ऑन करते आणि 10-15 मिनटं त्याला एकदम लो फ्लेमवर हे करून देते, दम देते आणि झाकण देऊन ठेवते त्यावर. साजूक तूप का 1 मिनिट मी याच्यानंतर तूप ॲड केलं आणि आता असं झाकण देते एकदम पॅक. 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून घेते. 50% आलेलं आहे बिर्याणीला, मस्त दम पण झालेलं आहे हे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण बिर्याणी टेस्ट करूया कशी झाली. करते की साईड जेवायला चिकन बिर्याणीची. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि सोबत तुम्ही पापड फ्राय केलं, कसं वाटतं रोशनी खायला? सांगितलं हा पटकन पटकन खाणे सांग. नाही ऐसा नाही आमक जमता पापड फ्राय जमाव ना. नाही लई बिर्याणीच नाही ना असं नाही. केसी होई गरम आहे जाऊन बिर्याणी. मस्त गरम आहे म्हणून बिचारी बोलत नाही. कशी वाटली तुम्हाला बिर्याणी? करून बघा सर्वाई. आणि जर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, नेक्स्ट टाइम मी सुधारायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर युअर सपोर्ट अँड लव्ह.